लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए।20वीं सदी की नवी मुंबई महानगर पालिका अब दूषित और असामायिक जलापूर्ति के लिए विवादों के घेरे में आ चुकी है। मामला सारसोले विभाग का है, जहां पिछले अप्रैल महीने से नागरिक अशुद्ध पानी पीने के साथ अब पानी की कटौती से भी गुजरने पर मजबूर हैं। लगातार इसी गंभीर मुद्दे को प्रशासन की नजर में लाने वाले भाजपा के पूर्व नगर सेवक सूरज पाटिल ने इस बार न आव देखा न ताव और सीधे त्रस्त सारसोले की जनता के साथ नेरुल विभाग कार्यालय पहुंचकर विभाग अधिकारी भरत धांडे से मुलाकात की, जहां इस दौरान उनके साथ पूर्व नगर सेविका सुजाता पाटिल और जयश्री ठाकुर भी मौजूद रही। पानी से जुड़ी इस गंभीर समस्या पर चर्चा करते दौरान सूरज पाटिल ने जिस मुद्दे पर विभाग अधिकारी को लताड़ लगाई वह था सारसोले में राजनीतिक दबाव के चलते लगातार बंद किए जा रहे पानी के वॉल, परिणामवश लोगों को पानी को लेकर झेलनी पड़ रही नरकीय यातनाएं। इस पूरे मसले पर विभाग अधिकारी और जल विभाग से जुड़े अधिकारी को आड़े हाथों लेते हुए सूरज पाटिल ने सख्त चेतावनी भी दी और कहा कि समय रहते मसले को अगर नहीं सुलझाया गया तो भारी संख्या में रहवासियों को लाकर विभाग कार्यालय को ताला लगा देंगे और इसलिए अधिकारी को ताला भेंट देकर अपना आक्रोश व्यक्त किया। माझं सारसोळा गाव आज सातत्याने म्हणजे नगरसेवक असताना कधी आम्हाला पाण्यासाठी भांडावं लागलं नाही। आम्ही कार्यक्षम होतो आहोत, त्या परिणाम प्रत्येक घरात प्रत्येक दरवाजातला पाणी प्रॉब्लेम आम्ही सॉल्व केलेला। सोसायटीत सुद्धा पाण्याची कंप्लेंट होती, सगळ्या सॉल्व केलेल्या होत्या। जिथं नवीन लाईन पाहिजे, नवीन जंक्शन पाहिजे, 5 वर्षात आम्हाला कधी हा त्रास झाला नाही। परंतु मधल्या काळात दूषित पाणी येणं, दूषित पाण्यामुळे होणारा आजारपण, कमी पाणी पुरवठा, पाणीच नसणं हा प्रकार सातत्याने वाढायला लागला। मी मागच्या बैठकीच्या दरम्यानसुद्धा आयुक्तांपर्यंत हा विषय नेला। आयुक्तांनी सूचना करूनही काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक बोला किंवा कोणाच्या सांगण्यावरून आता काही अधिकारी नावही घेतात की काही नेते मंडळी वॉल बंद करतात डायरेक्ट। म्हणजे हा राजकीय समजावा की अजून काय, मला कुठल्या राजकारणाशी मतलब नाही। माझ्या सारसोळ्या ग्रामस्थांचं पाणी त्यांच्या घरापर्यंत हक्काचा पोचायला पाहिजे, याकरिता आज मी वॉर्ड ऑफिसरांना ताकीद बोला किंवा विनंती बोला। लोकशाही मार्गाने सांगितलेलं आहे की आमचा पाणी पुरवठा सुरळीत नाही केला गेला तर विभाग कार्यालयाला लॉक लावू, विभाग अधिकारी असो किंवा कुठला अधिकारी आम्ही बसवून देणार नाही। नाही केला तर ज्या जेवढ्या कमी संख्येने आम्ही इथं आहोत त्याच्या चौपट दहापट संख्येने हा विभाग कार्यालय आम्ही घेरून घेणार आणि बंद करून टाकू। सूरज पाटील ने इसे न केवल प्रशासन की उदासीनता को जिम्मेदार ठहराया बल्कि इसे एक बड़ा राजनीतिक हस्तक्षेप करार दिया। राजकारण हे एका बाजूला आहे, पाणी हा सगळ्यांचा अधिकाराचा प्रश्न आहे। गाव गावटण असेल, सेक्टर असेल, सगळीकडे पलीकडच्या अलीकडच्या कुठल्याच सेक्टरला त्रास नाही, पलीकडच्या अलीकडच्या कुठल्याच गावाला त्रास नाही। माझ्याच एकटा सारसोळ्याच्या बाबतीत हा प्रकार होतोय तर थोडी शंका होतेच होती, परंतु मी त्या बाबतीत जाणार नाही। सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत आणि प्रशासन जबाबदार आहे। प्रशासनाला मी आज खुलून सांगितलंय, आज आमची ताई असेल, काकी असेल, सगळ्या गृहिणी असतील, सोसायटीचे पदाधिकारी असतील, प्रमुख, ते सगळे उपस्थित आहेत। एकच म्हणणं आहे की आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्यायचं आहे। आतापर्यंत नवीनबेसारख्या शहरात म्हणजे गणेश नाईक साहेबांनी जे नियोजनबद्ध शहर केलं आहे त्याच्यात पाण्यासाठी रस्त्यावर उतराची वेळ कधी आली नाही आणि येऊ नये म्हणून आजची ताकीद आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।